कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या 2 महिन्यापासून भारतात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनचा 4th टप्पा 18 मे पासून सुरू होत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या 3 टप्प्याहून हा 4th टप्पा वेगळा असणार असं खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. ज्यानंतर आता महाराष्ट्रात या 4th टप्प्यात नेमकं कसं चित्र असेल याची माहिती खुद आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना आरोग्य मंत्र्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सर्वांसमोर मांडले आहेत. यातच त्यांनी लॉकडाऊनच्या 4th टप्प्याविषयीच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं. या टप्प्यात ग्रीन झोन पूर्णपणे सुरू राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर ऑरेंज झोनमध्ये सुद्धा कंटेनमेंट क्षेत्र वगळता इतर भाग हा सुरू केला जाऊ शकतो. राज्यात अनेक जिल्हे आणि गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळलेले नाहीत, त्यामुळे या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊनला शिथिलता दिली जाऊ शकते असंही त्यांनी सांगितलं. रेड झोनमध्ये सर्वसामान्य नागरिकांना इतरत्र वावरण्याची मुभा मिळणार नाही हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी यावेळी स्पष्ट केला. कोणीही उठावं कुठेही फिरावं असं बेजबाबदार वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. लॉकडाऊनच्या या टप्प्यात ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये अनेक कारभार सुरू करावे लागतील, मात्र या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम आवर्जून पाळावे लागतील. जर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले नाहीत तर त्या ठिकाणी पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.